क्वेश्चन फोर, फाइंड के इफ द फॉलोइंग इक्वेशंस आर कंसिस्टेंट. फर्स्ट एग्जांपल, 2x प्लस 3y माइनस 2 इक्वल टू 0, 2x प्लस 4y माइनस के इक्वल टू 0 एंड x माइनस 2y प्लस 3k इक्वल टू 0. दीज थ्री इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स एक्स वाय एक्स वाय एक्स वाय. आणि इथे आपल्याला के ची काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि दीज थ्री इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, देअरफोर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी इक्वल टू 0. नो दीज थ्री इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय अँड गिव्हन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, देअरफोर डी इक्वल टू 0. आता इथे आपण हे इक्वेशन परत लिहू, 2x प्लस 3y इक्वल टू 2, 2x प्लस 4y इक्वल टू k, x मायनस 2y इक्वल टू मायनस 3k. आणि आता डी ची व्हॅल्यू काढू, डिटर्मिनंट आधी लिहून घेऊ. टेक कोइफिशियंट ऑफ x 2, 2 अँड 1 अँड कोइफिशियंट ऑफ y 3, 4 अँड निगेटिव्ह 2 अँड कॉन्स्टंट 2k अँड निगेटिव्ह 3k. आता इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू अँड इट इज इक्वल टू 0 बिकॉज इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, देअरफोर व्हॅल्यू ऑफ डी इक्वल टू 0. टू नी मल्टीप्लाय करायचंय, 4 इंटू निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 12 के मायनस मायनस 2 के इंटू के मीन्स प्लस 2 के मायनस 3 नी मल्टीप्लाय करायचंय. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम, 2 इंटू निगेटिव्ह 3 के निगेटिव्ह 3 के मीन्स निगेटिव्ह 6 के मायनस 1 इंटू के मीन्स के प्लस 2 ने मल्टीप्लाय करायचंय. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम, रिमेनिंग एलिमेंट्स म्हणजे उरलेले एलिमेंट उरलेले घटक घ्यायचे जे फर्स्ट रो मध्ये नाहीये आणि थर्ड कॉलम तिसऱ्या कॉलम मध्ये नाहीये. तर रिमेनिंग एलिमेंट्स आर 2, 4, 1 अँड निगेटिव्ह 2, 2 इंटू निगेटिव्ह 2 मीन्स निगेटिव्ह 4 मायनस 4 ऋण 4, 1 इंटू 4 मीन्स 4 मायनस 4. आता हे सॉल्व्ह करायचंय, देअर फोर 2 इन ब्रॅकेट निगेटिव्ह 12 के प्लस 2 के मीन्स निगेटिव्ह 10 के मायनस 3 इन ब्रॅकेट निगेटिव्ह 6 के निगेटिव्ह के मीन्स निगेटिव्ह 7 के प्लस 2 निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 4 मायनस 4 मायनस 4 मायनस 8. आता हे सॉल्व्ह करू, 2 इंटू 10 मीन्स 20 के निगेटिव्ह 10 के निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. 3 इंटू 7 21 के मायनस 16, हे सॉल्व्ह करायचंय, के मायनस 16 20 के प्लस 21 के मीन्स के मायनस 16 इक्वल टू 0. ते सगळीकडे इक्वल टू 0 का घेतला आपण, कारण डी इक्वल टू 0, डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 आहे कारण इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, देअरफोर डी इक्वल टू 0. मग हे इक्वेशन इक्वल टू 0, मग आता ह्या इक्वेशन वरून आपल्याला के ची व्हॅल्यू काढता येते, देअरफोर के इक्वल टू पॉझिटिव्ह 16 ऑर के इक्वल टू 16, सिम्पली राईट 16. तर के ची व्हॅल्यू किती आलेली आहे, के ची व्हॅल्यू आलेली आहे 16, के बरोबर 16. आन्सर के इक्वल टू 16.